बिना कामाची बडबड बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ. गाड्यांचा आवाज, गाड्यांचा आवाज त्याला ना सगळा असा सगळा मूड आपल्या पॉईंटकडे जाऊ. सोलापूरची जत्रा आहे म्हणून आता कळाली मला. मग आता सोलापूरची जत्रा तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. हे गाड्यांचं असली डबल आवाज परत पर मग तोंडात माझ्या शिवाय तिथे. मग मी आई बहीण काढतो पण पर कसं मारवीर खावं लागेल म्हणून शिवाय देत नाही आपण. कुछ भी हम मुद्दे से भटक रहे. तर मग आता गड्ड्याची मजा तर जी सोलापुरात आहे त्यांना माहिती आहे की लोक वर्ष वर्ष वाट बघतात आणि त्यातल्या त्यात आता तर 2 वर्ष झालं गड्डा भरला नव्हता. विचार करा या वर्षी कसला मोठा गड्डा असणार काय. मी बघितलं आहे हे ऐकायला रोज जात नाही बघितलं. ही जाऊ दे. तर 2 वर्षानं गड्डा भरला लागला आहे आता मगाच बोललो नाही वाक्य. मग आता मग माझ्या भावानं मला फोन केला होता. मला म्हणला तू इकडे पण व्हिडिओ काढ. मी कधी असलं मी माझं व्हिडिओ कधी घरच्यांना किंवा कोणाला असं दाखवलं नाही अजून. त्यांनी कुणी तर त्यांना दाखवलं असेल बघितलं असेल. माझा भाऊ मला म्हणला ये म्हणलं इकडे पण बघ आता जाऊ मस्त बघ. पण पहिल्यांदा आपल्याला जायला काय नाही जाऊ शकतो आपण. पण सुट्टी साहेबांना सुट्टी द्यायला पाहिजे आपल्या बॉसला कसं माहिती आहे ना रड गाणं कसं असते. सुट्टी पाहिजे असली या जेव्हा आपल्या सुट्टी पाहिजे तेव्हा काय ना काय चालू असते लोड आहे ही आहे ती आहे. आता जाऊन विचारतो सरला म्हणतो सर आमचं गाव जत्रा आहे मला जावं लागणार आहे. सरांचं उत्तर काय असतं माहिती आहे असं टायमाला का तू नाही गेला तर काय जत्रा बंद पडणार आहे का. असलं बोलल्यावर काय बोला सांगा. हां लग्न लावून जायचं म्हणलं हीच कारण ते तू जर नाही गेला तर काय लग्न होणार नाही का. त्याच्यामुळे मी कधी सुट्टीच घेत नाही. मागच्या कंपनीमध्ये पण मी आता 3 वर्ष होतो. एक कंपनी होती माझी तिथं पण मी 3 वर्ष होतो. कधी मला सुट्टी म्हणजे मी घेतली पण नाही आणि देताना परत मग असली असलं बोलायची ना त्याच्यामुळे मला सुट्टी म्हणजे वाटत नव्हती. आणि तिथनं निघलो तिथनं मला म्हणजे तिथनं हाकललं मला एक कांड केला होता सांगतो ती पण एक दिवस कधीतरी. ते पण असं मजाकमजामध्ये केलं होतं. मजाकमजामध्ये अब्दुलभाई रजाक हो गए ते. मग तो अब्दुल रजाक मी झालो होतो. अजून पॉईंटपासून आपण लांब गेलो. मग आता बघू त्याला सांग विचारतो तर बघू सरला विचारू सर मला जाऊ द्या म्हणतो. एकतर मी सुट्टा कधी घेत नाही. दोन वर्ष झालं मी सुट्टा कधी घेत नाही. आता इथं मला ह्या तर कंपनीत 4 महिने झाले होते. म्हणतो सर बघा 4 महिन्यामध्ये मी कधी सुट्टी घेतली नाही कारण मी जेवढं पण आता पण गेलो ना गोव्याला गेलो तो तुम्ही गोव्याचा उलाब होईल असेल. गोव्याला पण 1 दिवसात जाऊन आलो. नंतर गोकर्णा तिथं पण 1 दिवसात जाऊन आलो. ताज हॉटेल तिथं पण 1 दिवसात. ताज हॉटेल काही तिथं जवळच होतं तिथं काही 1 दिवसात जाऊ शकतो. पण बाकीचं पण मी 1 दिवसातच केलं ना. बघू सरला विचारतो. आता बॅग ठेवली होती माझी मी आणि आता सरला तुम्हाला नाही हो मामा कॅमेरा दोस्त लोकांना बोलतो आपले चालू द्या ना. आता बहुतेक आपण सर आलेत का वाटतं. सर आले नाहीत. मी आता दुसऱ्या सरांना विचारतो काय म्हणतो बघू सुट्टी जाता का नाही. हो सर मग आमच्या गावची जत्रा आहे मला 1 दिवस सुट्टी पाहिजे सोमवारी. 1 दिवस का 2 दिवस भेटा सुट्टी काय सांगताय. खरं सांग खरं परत आपला मेन साहेब अजून आपल्याला नाही बिना सुट्टी घे परत आहे मला परत म्हणून कायम सुट्टी घे. नाही 2 दिवस सुट्टी घ्या चालतंय ना. चालतंय धन्यवाद. मी आताच यांना सांगत होतो की सर सुट्टी देत का नाही काय माहिती. मनापासून धन्यवाद. पाय पडलो असतो पण आता पाय पडले ती परत जास्त ओव्हर होईल. आत्ता चिंका झाला सांग पहिले परत मला म्हणते घातला हा चाटो व्हिडिओ करतोय कंपनीत. तर बघितलं ती होती सुट्टी मागायची निंजा टेक्निक. आपली सुट्टी आता अप्रूव्ह झाली आहे. तुम्ही असं करा जाऊ नका म्हणजे तुम्हाला काय करतील कॅमेरा पण घे म्हणतील आणि कॅमेरासहित बाहेर जा म्हणतील. सो डोंट ट्राय दिस ॲट युअर कंपनी समजलं. गुड जॉब गुड. हे कसं मी व्लॉग करतो आहे सो दॅट्स माय बेनिफिट यु नो.
तर जत्रेसाठी काय काय करायचं आहे त्याचं बघू. ओके बाय सी यू टुमारो.